अरे वॉर रूम आता सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणार आहे. असून 288 मतदारसंघ आहे. बघतात मागील लोकसभेला गडबड झाली. हे बघा, ईव्हीएम मशीनवरती माझा 2 पैशाचा विश्वास नाही. पुढे काय विचारायचं म्हणून विचार. सर, 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत सरकार स्थापनेचे शुभस्कार झाले पाहिजेत. नाहीतर 26 तारखेला रात्री 12 वाजता राष्ट्रपती. तुम्ही काळजी करू नका. काल काय 23 तारीख आहे. आमची मेजॉरिटी आली तर 25 आमची शपथविधी होऊन जातील. आमचे म्हणजे आमच्या मुख्यमंत्री. सर, निकालाआधी वरिष्ठांकडून विनंती असतील किंवा सगळेच नेते असतील स्ट्रॉंग रूम बाहेरकडे पहारा देण्यासाठी सांगितलेलं आहे. हेच चुकीचं आहे ना की आमच्यासारख्या सगळ्यांनाच वाटतं की ईव्हीएममध्ये घोटाळा होतोच. ही जी मानसिकता आहे, अस्वस्थता आहे, ही खरं विचारात घेऊन आता आपण स्ट्रेट बॅलेट पेपरवर जायला हवे. ईव्हीएम मशीन कम्प्लीट फेल झाल्या आहेत. लाईनीच्या लाईनी लागलेल्या असतात. एक एक दीड दीड दोन दोन तास लोकांना लाईनीत उभं राहावं लागतं. अतिशय वाईट परिस्थिती असते जेव्हा आपण मतदान केंद्रावर जातो. विजयाचं प्रमाणपत्रच घेऊन बाहेर पडावं असं देखील आता कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये झालं. कसं असतं, 5-7 हजाराचा लीड असला आणि उमेदवार डिक्लेअर केला की हा जिंकला, तो बाहेर जातो. हा इथला रिकाउंटिंग मागतो. आणि तो जर सत्ताधारी पक्षातला असेल तर तिथला माणूस बरोबर रिकाउंटिंगमध्ये ह्याला पाठवतो 5 हजार आणि पुढे आणि जिंकलेल्या माणसाला हरवून टाकतो. अनेक ठिकाणी घडलेलं आहे. सर, बावनकुळे असं म्हणतात राहुल मुंगेरीलालचे स्वप्न पाहतायत. गरज भासली तरी आणि गरज नसली तरी अपक्ष आमदार आमच्याच बाजूने असणार. महायुतीला 150+ जागा मिळतील. 150 मिळतील ना. ठीक आहे, बघू आपण. महायुतीचे नेते अपक्षांच्या संपर्कात आहेत. मोठ्या प्रमाणात उघडा हे बघा, महायुतीकडे पैशाचे पेटारे पेटारे त्याच्यामुळे त्यांना काय अपक्षांशी संबंध साधायला आणि पैसे द्यायला त्यांचं काय जात. मागच्या वेळेस सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातले सगळेच आमदार गुवाहाटीला गेलेले पाहायला मिळाले. संजय शिरसाट असं म्हणतात गुवाहाटी नाही तर आम्ही आता दुसरा प्रदेश पाहू, आमचा देश आहे, आम्ही कुठे येतो. पुन्हा एकदा कोणाच्या मनात काय माहीत नाही ना. जेव्हा काल बावनकुळे म्हणतात की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील तेव्हा साहजिक आहे एकनाथ शिंदेच्या गटात अस्वस्थता पसरणारच. त्याच्यामुळे कोण काय भूमिका घेईल 23 तारखेनंतर हे सांगणं फार कठीण आहे. महाराष्ट्रच ठरवेल का मुख्यमंत्री का दिल्ली भारी करावं लागेल. आम्हाला तरी कळणार नाही, करावी लागणार नाही. इथनं सिल्वर ओक सिल्वर ओक टू घरी एवढेच फक्त. आणि ते पण तसं काय नाही, फोनवरच सांगतात. साहेबांची स्टाईल फार वेगळी आहे. बाकी कुठे जातील शिवसेनेवाले तिथनं उठले की मातोश्री संपला विषय. काँग्रेसवाल्यांना, काँग्रेस मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पातळीवरचा आहे. बी जे पीनंतर आत्ताच्या घडीला 2 नंबरचा पक्ष आहे. खरं ते 1885 सालापासून या देशामध्ये एकमेव पक्ष तर काँग्रेसच होता. पाटोळे म्हणतात की आता मुख्यमंत्री पदासंदर्भात कुठलीच चर्चा झाली नाही. या अगोदर नाना पाटोळे म्हणतात की त्यांची चर्चा झाली असेल नसेल. मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सांगितला ना तुम्हाला, कशाला चर्चा करता. भारी हाऊस तुम्हाला कोण मुख्यमंत्री होणार. अरे तुम्हाला काय चांगलं वाटत नाही का रे. मी बोलतोय मी मुख्यमंत्री होणार ते तुम्हाला कोणालाच चांगलं वाटत नाही. मला कळत नाही यार, तुम्ही माझे दोस्तच का दुश्मन आहे. सर, समीर वानखेडे यांनी यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. नवाब मलिक यांच्यावरती जो ॲट्रॉसिटी गुन्हा आहे त्याची वेगळ्या तपास यंत्रणेकडनं तपास झाला पाहिजे अशी त्यांनी मागणी आहे. ते खुल्या फिरत असूनही त्यांच्यावर अटकेची कारवाई करणे असं देखील त्यांनी म्हटले. मला याच्याबाबत पूर्ण माहिती नसल्यामुळे याच्याबाबत पूर्ण चुकीचं. सर, निकालाचं काय स्पष्ट असणार आहे उद्याचं पाहायला गेलं तर सर्वच उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे. आम्ही 160 असणार. उरलेले 88 कुठे जातील हे मला सांगा. 88 आणि 44 40 120 130
राज्याच्या चाव्या खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी कशाबद्दल? शरद पवारांच्या हातात असते. पवारांची भूमिका काय असणार आहे एकंदरीत? एकंदरीत म्हणजे पवारांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय संशय आहे? सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करून महाराष्ट्र चालवायचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत घेऊन जायचे आणि काही मूलभूत बदल करायचे शिक्षण क्षेत्रामध्ये. त्याच्यासाठी अविरत प्रयत्न करावे लागणार. लहान पोरांच्या डोक्यातच टाकलं गेलं आहे की मुसलमानांचे वैरी कसे होते शिवाजी महाराज, ते खोडून काढावं लागणार आहे. अशा अनेक गोष्टी इतिहासाच्या माध्यमातून सरकारला कराव्या लागतील. मराठा आरक्षण असेल, बटेंगे कटेंगे असेल, अशा अनेक गोष्टी ठरू शकतो. नाही, बटेंगे कटेंगे वेगळा प्रश्न आहे, मराठा आंदोलन एक वेगळा प्रश्न आहे. तो शरद पवार साहेब व्यवस्थित हाते होती, ते त्याच्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी कधी फार बुडू नये. बटेंगे कटेंगे सगळे होऊन बाहेर म्हणतात हम ये देश एक रखेंगे. तुम्ही या देशाची मानसिकताच ओळखली नाही. तुम्ही 1950-1947 बी जे पी आग लावण्याची कामं करते, इथलं संविधान जाळण्याचा प्रयत्न केला, इथला तिरंगा ध्वज जाळला स्वतःच्या कार्यालयावरती 1947-1953 एकही माणसाचं डेअरिंग होत नव्हतं तिथे ध्वज लावण्याचा, त्या बिल्डिंगवरती ध्वज नव्हता. नंतर काय साधारण 92-93 काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विमुक्त कार्यालय RSSचं तिथे जाऊन झेंडा रोवला. सर, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील वादग्रस्त विधानं निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी अहवाल मागवला आहे. बटेंगे कटेंगे असं धमकी आणि सामाजिक असेल त्याच्यासोबत आम्ही जायला तयार. त्यांचं स्वागतच आहे आमच्याकडे. सर, एकंदरीतच अपक्षांची महत्त्वाची भूमिका असणार आहे, कारण एक्झिट पोल असं अपक्षांची संख्या असणार आहे. प्रत्येक पक्ष म्हणतात की अपक्ष आमच्या संपर्कामध्ये आहेत. संजय शिरसाट म्हणतात आमच्या संपर्कामध्ये सगळेच अपक्ष आहेत. याचा निकाल जाऊ द्या, काय पोझिशन येते बघा. आमचं म्हणणं आम्ही 160 आहोत, त्यामुळे अपक्ष आमचेच मित्र असणार. सर, प्लान बी भाजपकडनं महायुतीकडनं तयार झालेला आहे. छोटे घटक पक्ष असतील, अपक्ष असतील, त्यांना घेऊन चालणार आहेत. तर दुसरीकडे गुलाबराव पाटील म्हणतात की आम्हाला अपक्षेची गरज नाही. आता गुलाबराव पाटील काय म्हणतात, शिरसाट काय म्हणतात, देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, मी काय भाजपचा का शिवसेनेचा प्रचारक आहे? मी माझ्या पक्षाची भूमिका आणि NVAची भूमिका मांडू शकतो. मी पलीकडच्या बाजूला जाऊन त्यांची भूमिका का मांडू? महाराष्ट्रात टक्केवारीचं प्रमाण पाहिलं की तर वाढलेलं आहे. 50% तिसऱ्यांदा आकडेवारी चेंज झालेली आहे. काय वाटतं, बदल घडला परत? 66.5% त्याच्या अगोदर 65.2% होते, आता तिसरा बदल घडणार आहे आकडेवारीमध्ये टक्केवारी. असं मला वाटतं निवडणूक यंत्रणेने जर याद्या व्यवस्थित केल्या तर टक्केवारी 90% जाईल. आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नावं शोधावी लागतात. आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नावाचे घोटाळे होतात, ॲड्रेसमध्ये घोटाळे होतात. हे काही ही जी स्वतंत्र संस्था आहे निवडणूक आयोग, याला शोभणार नाही. निवडणूक संपल्या निवडणूक आयोगाने काम सुरू केलं बोलला गेलेले आज संध्याकाळी उद्या सकाळी परत त्यांच्या चांगली गाडी चालवतात. आणि संजय राऊत गाडीच चालवत नाही, सरकारची गाडी. तर अपक्ष लोक खरीदने कोण खरीद रहे हैं? क्यों अपक्ष लोगों की इज्जत निकाल रहे हो आप? अपक्ष अपने बलबूते पे अपनी पॉपुलैरिटी के ऊपर चुन के लाते, वो क्या उधर अपना भाव बढ़ाने के लिए चुनाव लड़ते क्या? चौपाटी पे बैठे क्या? 6 लाख, 12 लाख, 18 लाख ऐसा चालू है क्या कुछ? तो बताइए मुझे, मैं भी जाता हूँ. संजय राऊत म्हणाले तसं पाटील राज्यातला कारभार देखील चांगला चालू शकतात. आता दोघं गाडीत बसले असतील, काय चर्चा झाली असतील, मला काय माहिती.
गाडीतनं उतरल्यावर बोलले का गाडीच्या आधी बोलले? संजय कोई तनाव नाही, सबने मेरे हा नाम पे हा बोल दिया, चिंता मत करो।